आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवरील करंजी घाटातील हनुमान मंदिरात 11 ते 18 मार्च पर्यंत महंत हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कराळे यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नवसाला पावणारा मारुती म्हणून बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर हे प्रसिद्ध मंदिर वसलेले आहे. वैकुंठवासी गव्हाणे बाबा यांनी या ठिकाणी हनुमान मंदिराची स्थापना केलेली आहे. आषाढ वद्य अष्टमीला गव्हाणे बाबांची पुण्यतिथी, तर वैशाख अमावस्येला शनी जयंती व दसऱ्याला सत्संग सोहळा आणि आता नारळी हरिनाम सप्ताह असे विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होतच असतात. परिसरातील 11 गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात. हभपत ज्ञानेश्वर नामदास, ज्ञानेश्वर कदम, धोंडोपंत शिरवळकर, ॲडव्होकेट जयंत बोदले, संजय नाना धोंडगे, बबन बहिरवाल, संदीपन हासेगावकर आणि शेवटी हभपद ज्ञानेश्वर महाराज कराळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने व हरिभाऊ मराठे यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंक्तीने या सोहळ्याची सांगता होणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील भाविकांनी या भक्ती सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचक्रोशीतील भाविकांनी केले आहे. जमीन सपाटीपासून 500 ते 600 फूट डोंगर कपाळीवरील उंचीवर हे मंदिर असतानाही तेथे इतक्या उंचीवर बोरवेलला पाणी आहे, हे या ठिकाणचे वैशिष्ट्यच आहे. तर दमलेल्या प्रवाशांचे विश्रामघर म्हणून हे मंदिर आता उदयास आले आहे. सुनील नजन, स्वानंद मीडिया, अहमदनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.